हॅलो सखी, गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहूयात गरोदर स्त्रियांनी झोपताना अशी घ्यावी काळजी. गरोदरपण ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची स्थिती असते. गरोदरपण ही स्त्रीने स्वतःची व बाळाची या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असते. गरोदरपणात पुरेशी विश्रांती घेतल्याने गरोदर स्त्रीचे मन आनंदी व प्रसन्न राहते. पुरेशी विश्रांती घेण्यासाठी शांत व निवांत झोप घेणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे या काळात स्त्रीने नेमके किती झोपावे हे महत्त्वाचे नसून तिला शांत झोप व आराम मिळणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा तुमचे पोट अधिक वाढलेले नसते त्या काळात तुम्ही पाठीवर झोपण्यास हरकत नसते. पण जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रवेश करता त्यानंतर मात्र तुम्ही पोटावर झोपू शकत नाही. याचे कारण की पाठीवर झोपल्याने गर्भाशयावर अतिरिक्त ताण येतो. बऱ्याचदा असे झोपल्याने गर्भाशयातील नसेवर दाब येऊन पायाकडून डोक्याच्या दिशेने वाहणारा रक्तप्रवाह उलट दिशेने परत फिरण्याची शक्यता असते. पाठीवर बराच काळ झोपल्याने हृदय व फुफ्फुसासारख्या महत्त्वाच्या अवयवावर ताण येतो, ज्यामुळे बाळाला ऑक्सिजन पोषण कमी प्रमाणात मिळू शकते. गर्भाशयाचा दाब पाठीचा मणका आतडी आणि मोठ्या रक्तवाहिन्यांवर येऊ शकतो, त्यामुळे पाठीच्या खालील भागात या नितंबनाला वेदना होतात. रात्रभर पाठीवर झोपून जेव्हा तुम्ही उठता तेव्हा सकाळी चक्कर येण्याची समस्या निर्माण होते. बाळाला संरक्षण मिळावं व तुम्हाला देखील शांत झोप मिळावी यासाठी कुशीवर झोपण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामध्ये देखील उजव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर असू शकतं. कुशीवर झोपल्याने तुमच्या बाळाला नाळेमार्फत पुरेसे ऑक्सिजन व रक्तपुरवठा होतो. काही काळानंतर या सवयी होतात. डाव्या कुशीवर झोपणे गरोदर महिलांना आरामदायक वाटू शकते. गरोदर महिलांसाठी झोपण्याची ही आदर्श स्थिती असते. या स्थितीत जर आरामदायक वाटत नसेल तर तुमच्या पायाखाली उशा घेऊन झोपण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे पोटाला आधार मिळावा यासाठी एखादी छोटी उशी तुम्ही पोटाच्या आधारासाठी घेऊ शकता. पाठीवर झोपणे पाठीवर झोपावे असे तीव्रतेने वाटत असेल तर अगदी थोडा वेळ तुम्ही दोन्ही बाजूने उशा ठेवून झोपू शकता. जरा आराम वाटू लागला की पुन्हा कुशीवर झोपा. अस्वस्थपणा सारखे लघवीला जाणे व अपचन यामुळे तुम्हाला पुरेशी झोप मिळणे अशक्य असते. गरोदरपणी तुमच्या व बाळाच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी शांत झोप घेणं खूप गरजेचं असते. अस्वस्थ वाटत असेल तर कुशीवर झोप घेण्याचा प्रयत्न करा. हळूहळू याची सवय होईल. काही मऊ आणि गुबगुबीत उशा तुमच्या मागे घ्या. पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी कुशीवर झोपून पोटाखाली उशी घेतल्याने मदत होत असेल तर गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यात असताना तुम्हाला धाप लागत असेल तर कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जाग येत असताना तुम्ही पाठीवर किंवा पोटावर झोपल्याचे असल्याचे तुमच्या लक्षात आले तर घाबरू नका. फक्त कुशीवर वळून पुन्हा झोपी जा. सुलभ गर्भारपणासाठी गर्भवती स्त्रीला खूप काळजी घ्यावी लागते. तसेच स्वतःच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल सुद्धा करावे लागतात. झोपताना या नवीन स्थितीत झोपणे हा सुद्धा याच बदलाचा एक भाग आहे. सुरुवातीला अवघड वाटेल पण नंतर हळूहळू याची सवय होत जाईल, जे तुमच्यासाठी व बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तर सखी, आज आपण पाहिलंय गरोदर स्त्रीने झोपताना अशी घ्यावी काळजी. सखी, जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर विचारा. आम्ही आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न जरूर करू. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आमच्या www.garbhasanskar.in या वेबसाईटला जरूर भेट द्या. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसह. धन्यवाद.